नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांची आपलं युट्यूब चॅनल मास्टर तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रॅक्टिस एक्झाम नंबर टू क्लास टेन्थ सब्जेक्ट इंग्लिश क्वेश्चन पेपर तर बघा विद्यार्थी मित्रांनो जी की तुमची सराव परीक्षा क्रमांक दोन आहे तिची प्रश्नपत्रिका दोन हजार एकवीस बावीसची असून तुम्हाला ही फक्त ह्या वर्षी चालू वर्षासाठी फक्त तुम्हाला सरावासाठी देण्यात येत आहे जरी विद्यार्थी मित्रांनो ही प्रॅक्टिस एक्झाम असली तरी तुम्हाला ही प्रश्नपत्रिका घटक चाचणी दोनच्या दृष्टिकोनातून देखील अत्यंत उपयुक्त आहे तसेच बोर्डाच्या परीक्षेसाठी देखील तुम्हाला उपयुक्त आहे कारण बोर्डाची प्रश्नपत्रिका ही देखील ऐंशी गुणांची असते तसेच तुमची घटक चाचणी दोनची ही चाळीस गुणांची इंग्लिश विषयाचा पेपर असतो तर तुम्हाला ही अधिकाधिक सराव झालेला असेल म्हणजे तुम्हाला अधिक चाळीस गुणांचा सराव झालेला असेल तसेच तुम्हाला आमच्या युट्यूब चॅनलवरती प्रथम सत्र तसेच घटक चाचणी एक घटक चाचणी क्रमांक दोनच्या आणि सराव प्रश्नपत्रिका असणार किंवा पूर्वपरीक्षा आणि बोर्डाच्या सर्व प्रश्नपत्रिका आमच्या युट्यूब चॅनलवरती मागील वर्षाच्या अवेलेबल आहे उपलब्ध आहे तर तुम्ही आताच चॅनलला व्हिजिट करून संपूर्ण प्रकारे ते प्रश्नपत्रिका बघू शकता तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तसेच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलं आहे त्याच या प्रश्नपत्रिकांचं पी देखील त्यावरती अपलोड आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच तुम्हाला प्लेलिस्टची देखील लिंक देण्यात आलेली आहे त्यामध्ये सर्व व्हिडिओज दिसतील तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला सेक्शन वन यामध्ये तुम्हाला लँग्वेज स्टडी दिला आहे ज्यासाठी तुम्हाला दहा मार्क्स आहे आता बघा क्वेश्चन वन एमध्ये आहे डू ॲज डायरेक्टेड अटेम्प्ट फोर म्हणजे जशा तुम्हाला सूचना दिल्या असणार त्यानंतर तुम्हाला कृती करायची आहे फर्स्टमध्ये आहे तुम्हाला कम्प्लीट द वर्ड्स बाय युझिंग लेटर्स म्हणजे तुम्हाला योग्य अक्षर वापरून तुम्हाला ज्या गाळ्या जागा आहे त्या पूर्ण करायच्या आहे तो शब्द पूर्ण करायचा आहे आता बघा ड्रीम तो यामध्ये ए नाही आहे तर तुम्हाला ए टाकायचं आहे त्यानंतर आहे तुम्हाला हा शब्द यामध्ये फॅन्स तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला कोणता शे वर्ड लेटर टाकायचा आहे ते तुम्हाला टाकायचं तो लेटर तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर आहे तुम्हाला इथे ऑप्टन यामध्ये टी नाही आहे ना तर टी टाकायचं आहे त्यानंतर इमेज त्यामध्ये जी नाही आहे तर जी टाकायचं आहे त्यानंतर द वर्ड्स इन अल्पाबेटिकल ऑर्डर म्हणजे तुम्हाला अल्पाबेटिकल ऑर्डरमध्ये वर्ड सेट करायचं आहे त्यानंतर पंक्चर द फॉलोईंग सेंटेन्सेस आता या सेंटेन्सेस तुम्हाला पंक्चर म्हणजे पूर्णविराम किंवा जे काही कोमा स्वल्पविराम जे तुम्ही बोलता जे काही नाही आहे त्याच्यात ते ॲड करायचा आहे त्यानंतर मेक फोर वर्ड्स इच मिनिमम ऑफ थ्री लेटर्स यूजिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड आता लिडरशिप याबाजून तुम्हाला मिनिमम चार शब्द बनवायचे आहेत तीन लेटर्सचा तीन अक्षरांचा एक शब्द असायला हवा त्यानंतर पाचमध्ये राईट द रिलेटेड वर्ड्स या शोन इन द एक्झाम्पल गर्ल तर गर्ल मुलगी याच्याशी संबंधित तुम्हाला शब्द लिहायचे आहेत तर नॉटी नॉटी आहे विशेषण तर बाकीचं देखील तुम्हाला चार जे दिलं आहे ते विशेषणच लिहायचे आहे त्यानंतर कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ अ नाउन नाउनची नौ। वर्ड चेन तुम्हाला बनवायची आहे त्यानंतर ॲज डायरेक्टेड अटेम्प्ट इव्नि वन मेक अ मिनिंगफुल सेंटेन्सेस युझिंग द प्रेस इन फ्रंट ऑफ याचा वाक वाक्यात उपयोग करून तुम्हाला एक वाक्य बनायचं आहे नाही तर ॲड स ऑर्डिनेट क्लॉज टू एक्सपांड द सेंटेन्सेस मिनिंगफुली ही इज अवर टीचर त्यानंतर त्यानंतर आहे ते तुम्हाला अटेम्प्ट इन वन ॲड प्रिपिक्स ऑर सफिक्स किपिक्स ॲड करा किंवा सपिक्स ॲड करा नाही तर तुम्ही हॅपी किंवा मॅन या शब्दापासून तुम्ही शब्द शब्दापासून वाक्य तयार करा त्यानंतर ते सिक्षण टूमध्ये टेक्स्टाईल पॅसेज यासाठी वीस मार्क आहे परिषद वाचून तुम्हाला काही शब्द प्रश्न विचारलेले आहेत गेले आहेत त्यावरती तुम्हाला उत्तर द्यायचे आहे सर्वप्रथम आहे तुम्हाला स्टेट फॉलोविंग आर ट्रू ऑर स्टे वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर टू ऑड फॉल्स म्हणजे पुढील विधाने सत्य की असत्य चुकीबरोबर ते तुम्हाला सांगायचं आहे तर परीक्षेत वाचल्यानंतर तुम्हाला याचा ॲन्सर देता येणार तर परीक्षेत वाचण्यासाठी याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामला जॉईन करून संपूर्ण पी डी एफस तुम्ही भेटू तुम्हाला मिळू शकता त्यानंतर ए टूमध्ये आय कम्प्लीट द फॉलोइंग वेग बुक्स अथोराइज बाय आर के नारायण त्यानंतर एथ्रीमध्ये दिला आहे तुम्हाला कम्प्लीट द वेग करायचं आहे ए टूमध्ये आणि थ्रीमध्ये आय राईट द ॲडजेक्टिव्ह फॉर द फॉलोईंग फ्रॉम द पॅसेज वर्क्स इपिक रुलिंग आणि प्रोजेससाठी तुम्हाला ॲडजेक्टिव्ह फाईंड करून लिहायचं आहे त्यानंतर डू ॲज डायरेक्टेड द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स इज इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर ऑफ ऑल टाईम चेंज इन टू पॉझिटिव्ह डिग्री पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये तुम्हाला हे ट्रा चेंज करायचं आहे त्यानंतर स्वामी इज अ लव्हिंग अँड टेंडर किड मेक किट एक्झ एक्झलामेटे त्यानंतर आय एफ आय व्हॉट काइंड ऑफ बुक्स डू यू लाईक टू रीड अँड बाय म्हणजे तुम्हाला कोणत्या पद्धतीचे पुस्तके वाचायला आवडतात आणि त्यानंतर आहे का क्वेश्चन टू बी रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज बी वनमध्ये आय कम्प्लीट द सेंटेसेस तर आता तुम्हाला मेरीकॉम बद्दल तुम्हाला एक त्या पुस्त त्या पाठातील तुम्हाला एक छोटासा परिचय देण्यात आलेला आहे आणि त्यावेळी तुम्हाला प्रश्न विचारले गेलेले आहे आता कम्प्लीट द सेंटेसेसमध्ये तुम्हाला सेंटेसेस कंप्लीट करायचे आहे तुम्हाला तो परिचित वाचल्यानंतर सोप्या पद्धतीने ते पूर्ण करायला ना त्यानंतर बी टू कम्प्लीट द फॉलोईंग वेब आता तुम्हाला वेब कम्प्लीट करायची आहे डिंको सिंग याबद्दल तुम्हाला यांच्याबद्दल तुम्हाला वेब कम्प्लीट करायचे आहे त्यानंतर फाईंड आउट अँटोनियम्स फ्रॉम द पॅसेज विरुद्धार्थी शब्द रिकच्या विरुद्धार्थी शब्द फायनल त्यानंतर डाईड आणि अर्जंट यासाठी तुम्हाला विरुद्धार्थी शब्द त्यानंतर डू ॲज डायरेक्टेड हर फादर ऑज अ किन ब्रेसलर आता बघा ॲड क्वेशन टॅग क्वेशन टॅक ॲड करायचं आहे त्यानंतर शी कम फ्रॉम अ पूर फॅमिली रिराईट ॲज निगेटिव्ह सेंटेन्स विदाऊट चेंजिंग इट्स मिनिंग त्यानंतर बी फायमधला आहे व्हॉट क्वालिटी शोड अ स्पोर्टमॅन पॉझेस टू बिकम अ सक्सेसफुल स्पोर्टमॅन म्हणजे अशा कोणती गुण वैशिष्ट्ये एक स्पोर्ट म्हणजे खेळाडूमध्ये पाहिजे की तो पोर्ट्स त्याला स्पोर्ट्स पर्सन बनण्यासाठी सक्सेस मिळण्यासाठी त्याला यश मिळण्यासाठी स्पोर्ट पर्सन म्हणून तर सेक्शन थ्रीमध्ये पोएट्री आहे ज्यासाठी दहा मार्क क्वेश्चन थ्रीमध्ये आहे तुम्हाला रीड द फॉलोइंग टांझा अँड डू द गिवन ॲक्टिव्हिटीज आता टांझा दिला आहे तुम्हाला होज झुड आता बघा तुम्हाला ही जी कविता दिली आहे त्यावरती काही प्रश्न विचारले गेले आहेत पहिल्यामध्ये आहे तुम्हाला सत्य की असं ते चुकीबरोबर ते सांगायचं आहे तर तुम्ही ती कविता वाचा त्यानंतर तुम्हाला सोप्या पद्धतीने याची उत्तरे देता येणार त्यानंतर हे टू फाइंड आउट लाईन्स लाईन्स लाईक फ्रॉम द पोयम ॲज द प्रूफ फॉर द गॉलोविंग एक्सप्लेनेशन फर्स्टमध्ये आहेत मला एक पहिल्यामध्ये दियर इज अ नो वन टू कॅच द स्पीकर ट्रेस पासिंग त्यानंतर आहे द लिटल हॉर्स ड्रॉ हिज मास्टर अटेन्शन त्यानंतर एक तिमध्ये राईट डाऊन टू पियर्स ऑफ अ राईिंग वर्ड्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्स ज्यामध्ये आय बी राईट द अप्रिसिएशन ऑफ द पोयम विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट बास्केट फुल ऑफ मुनलाइट ही कविता दिलेली आहे त्यानंतर तुम्हाला त्यावरती तिचा आपल्या लिहायचा आहे ज्यासाठी पॉइंट दिलेला आहे फर्स्टमध्ये टायटल सेकंडमध्ये पोएट त्यानंतर राईम स्कीम त्यानंतर फिगर ऑफ स्पीच आणि थीम सेंट्रल आयडिया सेक्शन फोरमध्ये तुम्हाला दिलं काय दिलं गेलेलं आहे नॉन टेक्स्टाईल पॅसेज अपटित पद्यांश ज्याला तुम्ही बोलता क्वेश्चन फोर ज्यामध्ये आहे रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुल अँड डू द ॲक्टिव्हिटीज एवनमध्ये आहे तुम्हाला स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स चुकीबरोबर ते लिहायचं आहे तर परिचय वाचा वॅक्सिन वॅक्सिनेशन अगेस्ट कोविड नाईन्टीन हा तुम्हाला एक छोटासा परिचय दिला आहे त्यावरती क्रीनशॉट मारा आणि त्यावरती तुम्हाला चुकीबरोबर ते विचारलं गेलं आहे त्यानंतर विचारलं गेलं आहे कंप्लीट द टेबल टेबल कंप्लीट करायचं आहे वॅक्सिन कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड इन इंडिया अँड डेव्हलप्ड फ्रॉम त्यानंतर थ्री फाईंड आउट वर्ड्स फ्रॉम द पॅसेज टेन लॅक थाउजंड त्यानंतर सायंटिफिक ॲक्टिव्हिटी मेडिसिन यूज टू इम्प्रूव इम्युनिटी अगेन्स्ट डिसीज ऑल इन वन ऑल इन वन अशा पद्धतीने त्यानंतर डू डुए डायरेक्टेड ज्यामध्ये तुम्हाला गेलेलं आहे इंडिया लॉन्च कोविड नाईन्टीन वैक्सीनेशन ड्राईव्ह ऑन जानेवारी सिक्स्टीन टू थाउजन ट्वेंटी वन चेंज द वॉइस चेंज द वॉइस आता तुम्हाला वॉइस चेंज करायचं आहे त्यानंतर सेकंडमध्ये बोललं गेलं आहे तुम्हाला इट इज द प्रोड्युसिंग मोर दॅन फिफ्टी मिलियन डोसेस रिराइट इन सिंपल फ्युचर टेंट्स तर विद्यार्थी मित्रांनो इट जे आहे ना तिथे तुम्ही बुला विल टाकायचं आहे इट विल प्रोड्युसिंग मोर दॅन फिफ्टी फिफ्टी मिलियन डोसेस तर असं तुम्हाला फक्त इथे इच्छा जागी तुम्हाला बिल करायचं आहे ठीक आहे त्यानंतर या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एफ आयमध्ये व्हॉट केअर शुल्ड वी टेक टू कीप अ सेफ फ्रॉम द इन्फेक्शन डुरिंग द इपिडोमिक लाईक कोरोना व्हायरस म्हणजे कोरोना व्हायरस सारख्या रोगाने वे वेगाने वाढणाऱ्या रोगांपासून संरक्षण राखण्यासाठी आपण कोणकोणत्या काळजी घेतली पाहिजे ह्याच्याबद्दल तुम्हाला तुमचं सोमत लिहायचं आहे त्यानंतर समरी रायटिंग तुम्हाला लिहायचं आहे रायटर अ समरी ऑफ द अवोन्स इन पॅसेज क्वेश्चन नंबर फोर एमध्ये तुम्हाला जे समरी दि तुम्हाला जो पॅसेज दिला आहे समरी रायटिंग करून त्याला सुटेबल टायटल द्या त्यानंतर सेक्शन फायमध्ये तुम्हाला रायटिंग स्किल ज्यासाठी तुम्हाला वीस मार्क आहे क्वेशन फायमध्ये तुम्हाला आहे लेटर रायटिंग विद्यार्थी मित्रांनो ए वन ऑर ए टू दोन्हीमधून तुम्ही कोणतेही करू शकता डू एनी वन ऑफ द फॉलोइंग ज्यामध्ये आहे तुम्हाला नक्झिरा सेंच्युरी फ्लोरँट म्हणजे आता तुम्हाला एक इथे थोडक्यात एक ॲडव्हर्टाइजमेंट दिली आहे ती तुम्ही वाचान त्यावरती तुम्हाला इन्फॉर्मल किंवा फॉर्मल लेटर इन्फॉर्मलचं पॉईंट आहे राईट अ लेटर टू युअर फादर आस्किंग फॉर परमिशन टू गो टू ट्रिप नक्झिरा सें सेंच त्यानंतर है फॉर्मल लेटर राइट अ लेटर टू डि डिविजनल दिवीज, फॉरेस्ट ऑफिसर बन बंधारा सिकिंग परमिशन टू विजिट नजजारा सेंचुरी एंड मेक अ बुकिंग फॉर द वीकेंड विजिट त्यानंतर है डायलॉग राइटिंग स्पीच राइटिंग यामध्ये बी वन और बी टू डू एनी वन ऑफ द फॉलोइंग डायलॉग राइटिंग करू शकता शता स्पीच राइटिंग करू शता डाफ्ट स्पीच ज्याला तुम्हें बोलता तर बघा प्रिपेअर अ डायलग फ्रॉम द जंबल सेंटेन्सेस आता डायलग आहे म्हणजे डायलॉग दिला आहे तो तुम्हाला क्रमांड लावायचा आहे योग्य क्रम लावायचा आहे त्या डायलॉगचा किंवा कंप्लीट द फॉलोइंग डायलग किंवा डायलग तुम्हाला बनवायचा आहे एक दिलेला आहे वाक्य व्हाट टाईप ऑफ बुक्स डू यू लाईक टू रीड आता हे करताना तुम्हाला खालील वाक्य देखील वाचून घ्यायचं आहे व्हॉट डू यू रीड दिस बुक्स तर कोणत्या टाईपची बुक आहे त्याचं उत्तर लिहायचं आहे आणि कोणती यस यस किंवा नव्हती उत्तर असणार त्यानंतर जाऊया सीवरती रीड अ डायलग ऑफ ऑफ सिक्स मिनिंगफुल फुल सेंटेन्स राईट अ डायलॉग डायलग ऑप सिक्स मिनिंगफुल सेंटेन्स बिटवीन राम अँड श्याम ऑन कॉपी कॉपी फ्री एक्झॅमिनेशन ऑफ स्टँडडेक्स म्हणजे विद्यार्थी मित्रांनो राम आणि श्याम यांच्यामधील भाषांतर जे आहे त्यांचं तुम्हाला त्यांचं भाषांतर लिहायचं आहे डायलॉग लिहायचं आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला की कॉपी फ्री एक्झॅमिनेशन म्हणजे कॉपी न करता एक्झॅम ती पण दहावीची त्यानंतर स्पीच रायटिंग यावरती आहे तुम्हाला, तुम्हाला योर स्कूल हॅज ऑर्गनाईज अँड इलोकेशन कॉम्पिटिशन द ऑकेजन ऑफ द वर्ल्ड हेल्थ डे द टॉपिक से नो टू नो टू फास्ट फूड प्रिपेअर अ स्पीच विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉइंट्स आता तुमच्या शाळेमध्ये ना तुम्हाला काहीतरी साध्य करू म्हणजे काहीतरी मुहूर्त साध्य करून तुमच्या शाळेमध्ये एक हेल्थ डे वर्ल्ड हेल्थ डेच्या दिवशी वर्ल्ड हेल्थ तुम्हाला पॉईंट दिलेला आहे से नो टू फास्ट फूड तर त्याबद्दल तुम्हाला स्पीच म्हणजे भाषण तयार करायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला मुद्दे देखील दिले गेलेले आहेत तर त्या मुद्द्यांवरती तुम्हाला भाषण बनवायचं आहे नंतर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर ज्यामध्ये आहे तुम्हाला व्हर्बल टू नॉन व्हर्बल अँड नॉन व्हर्बल टू वर्बल डू एनी वन ऑफ द डू लुगवेजमधून तुम्ही कोणते करू शकता मुद्दे तुम्हाला दिलेच आहे त्यानंतर वर्बल टू नॉन व्हर्बल आहे यू आर गिव्हन

ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो यावरती तुम्हाला न्यूज रिपोर्ट तयार करायचा आहे हेडलाईन डेटलाईन इंट्रोडक्शन शॉर्ट कंटिन्यूंग पॅरेग्राफ त्यानंतर डेव्हलप स्टोरी डेव्हलप स्टोरी विथ द हेल्प ऑफ द फॉलोईंग बिगिनिंग सजेस्ट सुटेबल टायटल वन्स अपॉन अ टाईम दिअर आर लिव्हड अ पूर कटर ही वॉज अ सिन्सिअर अँड हॉनेस्ट त्यावरती तुम्हाला स्टोरी लिहायची आहे पुढील त्यानंतर सेक्शन सिक्समध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्किल डेव्हलपमेंट ज्यामध्ये तुम्हाला असतं ट्रान्सलेशन म्हणजेच भाषांतर ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इंडू मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे तुम्हाला तुमच्या मातृभाषेमध्ये हे जे वर्ड शब्द आहे ते तुम्हाला ट्रान्सलेट करायचे आहे कंडिशन म्हणजे परिस्थिती त्यानंतर आहे तुम्हाला कॉमन त्यानंतर आहे जन जनेरियस त्यानंतर हॅबिट म्हणजे सवय त्यानंतर टेस्ट म्हणजे तुमची चाचणी आणि वॉयलस म्हणजे आवाज त्यानंतर आहे बी मग तुम्हाला ट्रान्सलेट द फॉलोईंग सेंटेन्सेस इन टू युअर मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन ज्यामध्ये आहे इन टू सांगितलं गेलेलं आहे फर्स्टमध्ये आहे तुम्हाला टेकिंग पार्ट इन स्पोर्ट्स इन इसेंटियल त्यानंतर सेकंडमध्ये आहे तुम्हाला विनिंग ऑर लॉसिंग इज नॉट इम्पॉर्टंट थर्डमध्ये आहे तुम्हाला नेवर ट्राय टू विन बाय चिटिंग म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो याचा अर्थ होतो की तुम्ही चुकीच्या मार्गाने जिंकायचा प्रयत्न करू नका म्हणजे चिटिंग करून जिकायचा प्रयत्न करू नका त्यानंतर कीप कूल अँड ट्राय अगेन शांत राहा आणि पुन्हा प्रयत्न करा जर तुम्ही कुठे हारला असाल तर त्यासाठी ही खूपच चांगली आहे कीप कूल अँड ट्राय अगेन म्हणजे शांत राहा जर हारलेला आहात तुम्ही तर कूल म्हणजे शांत राहा आणि पुन्हा प्रयत्न करा ट्रान्सलेट द फॉलोइंग आयडम्स प्रोवर्स म्हणजे पुढील मन किंवा वाक्यप्रचार तुम्हाला तुमच्या मातृभाषेमध्ये बनवायचा टाकायचा आहे साऊंड माइंड इन साऊंड बॉडी नॉलेज इज पॉवर का ज्याला की तुम्ही बोलता नॉलेज इज पॉवर म्हणजे ज्ञान हे ज्ञान हीच ताकद असावी अशा पद्धतीने जे काय तुम्ही बोलत असाल ते तर विद्यार्थी मित्रांनो अशाच पद्धतीने ही प्रश्नपत्रिका इथेच समाप्त झालेली आहे जी की तुम्हाला घटक चाचणी दोन साडे देखील उपयुक्त आहेत तसेच तुमच्या बोर्ड परीक्षासाठी देखील उपयुक्त आहे कारण बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका देखील ऐंशीच गुणांची असते आणि आजच्या प्रश्न व्हिडिओमध्ये आपण देखील ऐंशी गुणांचीच प्रश्नपत्रिका बघितलेली आहे जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती शेअर करा तसेच तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत देखील या व्हिडिओला शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक म्हणजे यूट्यूब चॅनलला तुम्ही व्हिजिट करून संपूर्ण प्रश्नपत्रिका देखील बघू शकता संपूर्ण विषयाच्या बोर्ड परीक्षेच्या देखील प्रश्नपत्रिका उपलब्ध आहे आणि पीड एफसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपचे लिंक दिले आहे तर लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर